तो चलिए शुरू करते हैं। जय महाराष्ट्र। लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना माझा मनापासून सप्रेम नमस्कार। तर कसे आहात सर्व? मी अमन सुनील दहिवकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। भाई, आपला आजचा ब्लॉग असा आहे की आज आपण पण जाणार आहे चेंबूर घाटल्यामध्ये। वरातीचा शो आहे रोटो फायटरचा। तर पव्या भाऊनी मला बोलवलं आहे घाटल्यामध्ये आणि खूप अगोदर दोन अडीच महिन्या अगोदरच मला डेट देऊन ठेवलेली। तर आज आपला घाटल्याचा दौरा आहे आणि त्या अगोदर आता आपण जाणार आहे। आता आहे ना घरात, सकाळपासून मी घरात एकटाच होतो। त्यानंतर मयू आली, त्यानंतर हे लोक आले, कारण हे लोक गेले होते अहमदाबादला शोसाठी। आणि 2 दिवसापासून घरात एकटाच होतो, घरात कोणच नव्हतं, सगळे लोक गेलेले, मयू पण गेलेली मनालीला। असा एवढा कंटाळा आलेला ना मला एकट्याला घरी, भाई खरंच। तर घरात एकटाच होतो, आता सगळे आले, आता घर भरलंय पूर्ण परत। आता घर 2-3 दिवसापासून असंच होतं, खाली 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 पूर्ण। तर आत्ता आहे ना भाई, आता वाजत 3 आणि आता सीन असा आहे की आता आम्ही खेळायला चाललो क्रिकेट, कारण भाई रविवारचा आपण खेळतो क्रिकेट। आणि सगळे आपले पोरं वगैरे असतात ते आमच्या बिल्डिंगचे चाहितले। मी अगोदर पण तुम्ही ब्लॉग बघितला असेल, अगोदरच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं की आम्ही क्रिकेट खेळायला जातो आपल्या लोढा, म्हणजे जी लोढा बिल्डिंग वगैरे आहेत ना तिकडे त्या ग्राउंडवरती खेळायला जातो आम्ही। तर तसंच आता आम्ही जाणार आहे खेळायला। आणि मयू बोलते की नको जाऊ नको जाऊ, मी एवढ्या दिवसातून आले पण तुला समजत नाही, खेळायला जातो वगैरे असं। तर खेळायला जावं लागणार आहे ना, बोललो बोलतो काहीतरी आलेलं तुझ्या तोंडातून बोल। अच्छा काय नाही सत्य आहे। तर आता मसळी खेळूया आणि खेळून मिळून झालं आपला घाटला दौरा करूया। चल टाटा जा घरी, सांभाळून डॉक्टरकडे जायचंय ना, जाव्या हैदराबादवरून आल्यानंतर। भाई माझे फ्लिपफ्लॉपच दादा घालून गेलाय म्हणून मी काय घालून चाललो बाबा खेळायला। तुझ चप्पल चप्पल नाही शूज आणि बॅट पकडायला आम्ही खास करून पोरगी मागवले। मस्त एकदम। हा उस्तादची एंट्री झाली, उस्तादची एंट्री टायमिंगला। तू असा खेळणार? अरे आम्ही बघ असे खेळणार, तू असा खेळणार वाजवायला पण जायचं ना लगेच। काकूला घेऊन ये ना, रे अरे येतील सगळे। तो तुला, तू त्याला फोन करून सांगितलं असणार का येतो? बघ धडपडतोय, बघ हा बघ धडपडतोय, बघ टायमिंगला आलाय मला भरतो। भाई इथं आतमध्ये गिरगाव दोष पथक प्रॅक्टिस करतो, आवाज येत असेल तुम्हाला इकडे। आगे तू तिकडे उभा आहेस ना, बघ तसा साईड शूटिंग चालू। टप्पा पडला, टप्पा पडला, चार कडक कडक बॅट्समॅन कडक।
स्टोर नाही दुसरी आहे. पहिली मॅच आम्ही जिंकलोय. शॉट पाहता का सगळ्या हाय स्कोर मारता वाटतं. शॉट सिक्स आहे. मराठी बोललेलं आहे बॅट बॉलला मारणार आहे. चेपला चेपला तो वाटतं. सिक्स आहे सिक्स. हे बटाट्या लाज वाटते का बोलायला? हाय लाईट चालू आहे. तुमच्या प्लेअरला लाजच नाही वाटत. भाई 10 बॉलामध्ये 51 झाले. काकू तू पाठी तू मला काकू तू बॉल आला जाऊ. किती आले हर्ष? दूध काढ संपेल मात्र. भाई 70 टार्गेट आहे. 70 तीन ओव्हर मध्ये 70 मारलेला आहे. तुडवला आहे लाटा. आबग आबग आबग. टेस्ट मॅच कॅच प्रॅक्टिस. वंडी वंडी आहे. वंडी वंडी आहे. वंडी वंडी आहे. वंडी ठीक आहे. रोल रोल. 70 रन पाहिजे 18 बॉल मध्ये. भाई आता मॅच इथं होतीलच. 5:30 वाजत आले. 6:30-7 पर्यंत खेळणार आहे आणि मग डायरेक्ट आता आपण निघताना भेटूया. मॅच इथं चालूच आहे. सगळं दाखवत बसलो चाललं आहे मोठा ब्लॉग. हे बघा मॅच चालूच आहे. तर डायरेक्ट आपण आता निघताना भेटूया. तोपर्यंत जरा खेळतो मस्त की अजून 1.5 तास. भेटू निघताना डायरेक्ट. बाय. झालं खेळून झालं. चला घरी जायला. तर बाई फ्रेश बी शोव्या मस्तपैकी आणि डायरेक्ट निघूया चेंबूर घातल्याला जाण्यासाठी. छोट्या येणार आहे माझ्यासोबत आणि छोट्या गेलाय बाबाबाई बरोबर फोन आणायला. नवीन फोन घेतो छोट्या. आयफोन वगैरे काहीतरी घेतो. नवीन घेतो का काय घेतो आपल्याला आयडिया नाही अजून. तो गेलाय फोन आणायला. मग तो फोन घेऊन येईल तेव्हा तुम्हाला दाखवतो. तर आता रेडी व्हिडिओ होऊया मस्तपैकी आणि निघूया आपण आजच्या वरातीचा शो वाजवायला चेंबूर घातल्यामध्ये.
आणि फोन घेऊन आलेला असतो. आम्हाला बोललेला असो आयफोन घेत असो, पण रेडमीचा फोन घेऊन आलेला असतो. रेडमी आमचा बजेट कमी असतो. चला आता निघायचा असतो. रेडी तर आता निघा वन साइड. छोट्या विटा पण गेल्या फ्रेश व्हायला. आणि आता भाई 8 वाजले. होता फोन आलेला, तो बोलले की 8 वाजता तिथं पोच, पण आता 8 वाजले आणि हा छोटा पण काय अजून आला नाही फ्रेश बिशोन. मी तर पूर्ण रेडी झालो आहे बघा. हे असं खूप दिवसांनी असं आपला हे टी शर्ट घातलंय, नवीन घेतलेला, एकदाच घातलेला, त्यानंतर आत्ता दुसऱ्यांदा घालतोय फक्त. तर चला निघूया आपण. A few inches later.
गाडी कशी उभी आहे उभी आहे चार पाच वाजेपर्यंत आहे वाटते इकडे आता चार जाते ना आता अर्धा इतर भत्ता लागेल भत्ता बाराच्या नंतर मग तुम्हाला घेतला ब्लॉग मध्ये हा पॅकअप दोन घेतला तुम्हाला तुम्ही डायरेक्ट ब्लॉग ब्लॉग मध्ये येणार आहे तर करा पहिलं घेतला तुम्हाला पण घेतला सगळ्यांना घेतला पोलिसांना घेतला पोलिसांना गेला गेले चला आलूया का आले पॅकअप आहे ना पॅकअप पॅकअप ते घेतले का पाच काय घ्यायचे होते पाच नाही बारा आहेत चला पॅकअप वाजले बघा दोन हैरान गल्ली परेशान रास्ता उगाना कसा होता सात पहिला सात दुसरा सात झाले चौदा वर्ष भाई या तुफान वाजवतो एकदम कडक एकदम कडक सांग ब्लॉग मध्ये त्याच्यामध्ये सांग मजा आली काय तुफान आले तुफान व्हायला कडक भाई सगळं फायनली वन साइड एकदम तुफान झालेलं असत हा दिसर घातल्यातल्या गल्ल्या अडीच वाजता भाई सामान नेलं नाही माणसांना तू तर कल्टीच झाला चालू झाला झाल्या ते बोलो दुबा ते दिसतंय डॅनी डॅनोप्पा आमचे डॅनी भाऊ 70 वर्षानंतर भेटलेत आम्हाला इकडे काय बोलतो भाई म्हणजे वन साइड आजच केस काळी गेलेत दिसायत दिसायत एकदम दिसायत एक्स्ट्रा स्मॉल आहे एक्स्ट्रा स्मॉल अजित भाई बोलवतोय त्याला तू मगाशी बोलत का नव्हतं ते सर हे केसर जो बाजू होत काय बोलतो तुम्ही गाडी चालवत असता
कारण तुम्ही पिपानी वाजवलेले असते. हा तुम्हाला वाटत असता काय. आता आमचे ड्रायव्हर चेंज होत असतात. तेच 5 वर्ष मागे गेलो एकदम. सगळे तेच बोलते लहान वाटायला लागला. मी काय बोलतोय, गाडी चालवायला मजा येईल ना. इली मारू इली. हे असं सरळ जायचं आपली निघली निघलेस निघलेस. आणि आम्ही जेव्हा आलो ना, तेव्हा आम्ही आपला गांधी मैदानमध्ये भेटलो घाटल्यातल्या. पण तेव्हा मी ब्लॉग असेल चेंबूरच्या चेंबूरच्या गांधी मैदानमध्ये भेटलो. आणि तेव्हा मी ब्लॉग शूट नाही केला भाई आपला. आणि तेव्हा आम्ही ब्लॉग शूट नाही केलं. म्हणजे मी आलो इथं 9 वाजता 9:30 आलो. 9 आणि 9:15 वगैरे 9:30 आसपास आलो. आणि आम्ही बसलो बोलत बसलो ते ब्लॉग शूट नाही केला. मग त्या भानगडीमध्ये मग टाईम निघत गेला टाईम निघत गेला. वळत पण लेट आली. मग डायरेक्ट 12 वाजवलं. तो 12 भत्ता वेगळा लागला. तो भत्ता घेतला वेगळा लागलाय. तो माझ्या ड्रायव्हर लोक 12 बोलता भाई भत्ता लागेल आम्ही. तो भत्ता लागलेला. तर आता आपण निघालोय आता डायरेक्ट आपल्या इथं जाऊनच बाकी जातो. मी तर पोचलोय आपल्या बिल्डिंग जवळ आपल्या म्हणजे घरी. आणि आजचा ब्लॉग जो होता भाई तो असा झाला तुम्ही बघितलात. आणि मला वाजवताना ना एवढा डेंजर लागला नाही. तर बघा न करे न काळा पडले बघा वरतून इकडनं. एल्बोनी वाजवतो ना तेव्हा एल्बोनी वाजवतो तिकडे अंधार होता. तर पोटावरच काठी मारली कडकमध्ये एकदम. आणि अशी ठेस लागते ना अंगठ्याला तसा मजबूत सुन्ना पडला आहे. आणि एवढा दुखतो ना मजबूत. तेव्हा त्याच टायमिंगला चेतनभाऊ आपला चेतनभाऊवरती वाजवायला बसला. नाही तर हालत झाली असती माझी. आणि भाई घाटल्यामध्ये मला वाटते अजून 1 वर्षानंतर घाटल्यामध्ये आलो. कारण लास्ट मी साई जल्लोची पालखी वाजवायला गेलो होतो रोटो फायटरमध्येच. तेव्हा फक्त थोडा 1/2 पाऊण तास वाजून रिटर्न आलो होतो. त्यानंतर आत्ता भाई 1.5 वर्षानंतर परत घाटल्यामध्ये गेलो वाजवायला. आणि मला 8, 8:30, 9 वाजवणार बोलले होते. पण वाजवले किती 12:30, 1 वाजवलं. एवढ्या वेळ थांबलो होतो आम्ही लोकं. तर चला भाई हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता हा ब्लॉग मी इथंच एंड करतो असं जाहीर करतो. तुम्हाला भेटतो आपल्या पुढच्या चाबूकाल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र असंच माझ्यावरती आणि आपल्या ब्लॉगवरती प्रेम करत राहा. तर चला टाटा बाय बाय गया खतम खतम बाय बाय टाटा गुड बाय गया.